चांगलं होईल ते माहिती नाही रेकॉर्डिंग, पण काहीतरी होईल. याच्यात चांगलं दिसतंय, पण नंतर बघताना ते खूप हललेलं नसायला पाहिजे. माझी गुगल आधी बोलली. राईटच म्हटली. लेफ्ट होतं ना म्हटलं. इथे नाही, पुढे पुढे. इथे रिराउट करते माझ्याच्या. तुझ्याच पण करते का रिराउट? आपण चुकीचं घेतलं का टर्न? कुठे रस्ताच तर नव्हता. पण मला 110 दाखवतं. बरोबर चाललंय बेटा, बरोबर चाललंय. हे वाटत कळसुबाई. हो तेच तर मग मी सांगितलं ना तुला. इथेच शेफ सेट आठवते का तुला? पण शिल्पा पाय घसरू शकतो तिथे. शेवाळा आहे ते. बघ ना, जायचंय का तुला? आम्ही तुझं ह्याच्याने रेकॉर्डिंग करतो. तुझा ते नीट लावलं नाही मम्मीने. जा, लाव ना. जाते का? खाली उतरून जायला लागेल. ते म्हणा शेवाळं झालं तर तामाणी काढत असत. त्याच्यापाशी फोटो काढला होता. ते मध्ये अगदी मंदिराचा कळस असतो तसं. फोटो काढायचा का तुला? काढ ना. आता रेकॉर्डिंग होत आहे ना त्याच्या. रेकॉर्डिंग मध्ये फोटो नाही. काढते का? काढ ना. छान आले डोंगराचे. असं इकडून घेता येईल मग. योगेश बाजूला घेऊन हे गाडी बाजूला. ते इथे पण तुला उभं राहून काढता येईल. काढणार आहे.
मला असे डोंगराची लाईन चांगली समोरच्या डोंगरात बघापासून तिथून कर आपल्याला सेल्फी नाही काढायचे काय करताय डोंगराची लाईन काढ ना समोरची मस्त दिसते परत सेल्फीच येतोय मम्मी आणि हे पण गेले ये ना इकडे तू इथे ये पुढे आणि मग फोटो घे आणि हे बघ हे समोरचे दिसत आहेत ना चार डोंगर इथे छोट्या कळस पासून इकडच्या बाजूला किती काढायचं कार्ड आपल्या मोबाईल मध्ये पुष्कळ जाग आहे आपण काढतच नाही हा समोरचा काढायचा तर कार्ड मम्मीला म्हणा उभी राहत तिथे मम्मी पप्पाला म्हणा एकत्र उभे राहा आधी मम्मी आली थांब तिथे तिला कळलंच नाही मम्मीला पप्पाचा येतोय का बघ पप्पाचा आला आता ती फोटो एक फोटो काढला इथला अश्विनी व्हेरी नाईस दाखव अश्विन पप्पाला म्हणून आला का बरोबर फोटो काढलेला या समोरच्या कळसांचा घेतला हो ना दे ना काय 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 वेळ होते ते टर्निंग असताना भेटा तर पलीकडनं कोण येते कळत नाही म्हणून मग वाजवायचं
असा रस्ता जातो ना तर इथला आपल्याला दिसत नाही ना, आपण इथे आहोत. तर वाजवल्यानंतर समोरच्याला कळतं की हां कोणीतरी येतोय, हळू जा, केअरफुली जा. कसलं भारी आहे पण तुला. ओके मग रडायचं काय? हो पण मग त्यात रडणार का काय करतो ना? म्हणजे रडतेच आहे तू. ओके आता केला का मी? मी काय लागलं आता मी कार चालवतो ना नाही बघू शकत. ते बघा ते कळसू बाई आहे समोरचं जे आहे ना, हे 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 ते समोरचं डोंगर हायएस्ट पीक असमी त्याचं पॉइंट बघ ना कसं आहे. कस झालं असं आता फोटो इथे बाईकने जायला कसली मजा येईल. सही मस्त रस्ता आहे, अमेझिंग छान आहे रस्ता. सीट बेल्ट लाव, सीट बेल्ट. तरी मी थांबल की दुसरंच काहीतरी काहीतरी येत आहे. समोरचे तीन काढायचे होते मला. थांबू का फोटो काढ धर घे. जाऊ दे हे बाजूला थांबलोय मी, काढ लवकर. नाही ते सगळं गेलं ना येलो येलो हे समोरचं डोंगर सारखं आहे. कॅमेरा कुठे आला बघ आला आला की नाही आला दिसतय का? हे काय टोक आलं इथे? हो तुझं बोट येत इथे मध्ये लेन्स पाशी सोड. हा समोरचा किंवा हे समोरचे पण तिने चालू आहे. नको काढू का रे बिहाटा? आजी वेगळंच काहीतरी करते. जाऊ दे काहीतरी तर निघेल. जे काही निघेल ते निघेल. शार्प टर्न आहे. आजीला आजी प्रॅक्टिस करते ग. अस्मी आजी प्रॅक्टिस करते. हे सगळ्या टर्न्स याच्यामध्ये छान येणार आहेत व्हिडिओ मध्ये असं मला वाटतंय. खाली छोटासा फॉल आहे. ते बघ तू माझं लक्ष आहे बेटा. कसं पाणी वाहतंय व इथून ए हा वर तिथेच आहे ना तो खालचा वॉटरफॉल जिथे आपण वर आलो. असं वातावरण चांगलंय रे. हो ना काय गरम होत होत सकाळी. नाही म्हणलं संध्याकाळी तू म्हटलं संध्याकाळी काय होणार. आणि आपली एसी गाडीतून आपण चाललोय त्यामुळे काय वाटत नाही. इथे आता ढग आलेत ना त्यामुळे एसी बंद आणि बाहेरचं ओपन पण चालेल. थांब जरा इथे तसं पोल्युशन नाही आहे काही नाही आहे. एकदा बघतो मी कसं आहे गार आहे की चांगलं उघडा उघडा कसलं गार आहे. आणि आता ढग आले त्यामुळे गार वाटत छान वाटतंय. बंद केलं काय एसी? हो. आज मी तुझं ओपन करायचं का? नको करू एकदम चेहऱ्यावर. नको नाही तर सगळं एक इकडची साईड राहू दे. एक गार हवं आहे.
थोडं कमी मस्त रस्ता म्हणजे कळसुबाईला नाही ना चाललं वरती हो तिकडेच चाललं आज तिकडेच राह पण रस्ता चांगला आहे मस्त आहे एसी बंद कर एसी बंद कर बेटा सिमेंटचा गेलेला हो एसी बंद आहे एसी बंद आहे बेटा यू वॉन्ट टू ओपन कसला आवाज येतोय सिमेंटचा कसला आवाज कसला आवाज आला तुला वाव ते बघ इथून बघ किती छान दिसत हो ना ते फोर्ट आहे माहिती का हो आता कळलं मला डोक्याला त्रास होतोय हवेने खूप जास्त हवेने त्रास होतोय डोक्याला अच्छा इकडचं पण कमी करू का तुझ्याकडे राहू दे तिथून नाही येते हे माझ्या डोक्यावर येत होत मला चालते मला किती आवडलं असत असं निसर्गरम्य हो ना हे इथे चांगले केवढं वजन घेऊन चालले ते केवढं आता उंचच्या उंच पोती घेऊन चालली ते बघितलं का उंचच्या उंच कडा दिसतो आता हो विचार या लोकांना नाही तर काय विचारायचं अजून किती आहे लांब पुढे अजून 28 किलोमीटर आहे 28 किलोमीटर हो अय्यो केक कापला कचक करून काय केक कापला पप्पाचे कार काय होत खरं केक होता कापून टाकला गाई जाईल ना आपोआप तो हॉर्न वाजवतो एवढं गाईसाठी खराब रस्ता टंग 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 टुरिस्टची बस चाललेली इथे हो आता जरा शिवनेरी शिवनेरी होती वाटते हो आता ते कारच धूर येणार कुठे टेम्पल आहे ते काय राईट मला काय दिसत ते काय मध्ये समोर ते कसे बसलेत का पगडे झाडावर
आहे का क्रॉसवे? कमी वाटत का? हायएस्ट म्हणजे महाराष्ट्राचा, हायएस्ट म्हणजे जमिनीच्या लेवल पासून हायएस्ट नसावं माझ्या मध्ये, समुद्र सपाटी पासून समुद्र सपाटी म्हणतात हा, तसं मेजर केलं असेल म्हणून हायएस्ट. आणि त्याचा वरचा पॉइंट माझा नाही चाल बघ शिल्पा खडकेत आलं आठवलं का सेम रूट आहे तोच रस्ता आहे खडकेत कसला चढ्या कुठे आता लेफ्ट स्ट्रेंजर आहे याच्यामध्ये एकदम स्टेबल शूटिंग होतं. हे फोन छोटा आहे ना, छोटा म्हणून नाही, याच्यामध्ये अँटीशेक टेक्नॉलॉजी आहे जी त्याच्यात नवीन याच्यात दिलेली नाही त्यांनी. सॅमसंग ते हालत होतं त्याला, खूपच हालत होतं. इगतपुरी 26 इगतपुरी आता आय थिंक हा रोड बेटर आहे शॉर्टपर्यंत नाही चांगला थोडासा मध्ये तर एक प्रॉब्लेम आहे आता कुठेच कॉफी नाही आहे मध्ये. 7:30 पर्यंत पोहोचतो का आपण? हो हो त्याच्या आधीच पोहोचू, 7:00 पोहोचू आपण, 7:00 घरात. छान हवाई
बंद केला तो एसी सूर्यास्त होतो ना 24 इगतपुरी 24 हो मग अशी 26 होत ना 2 किलोमीटर झाले मांजर गाव आहे असं इथे कुठेतरी मांजर गाव आहे सगळ्या मांजरींचं गाव आहे वाव तेच किती छान दिसतात बटन याच्यात यायला पाहिजे मस्त याच्यात आलं की येत आहे का याच्यात हो मस्त आहे